एम आय टी कला वा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी पुणे येथील विद्यार्थी विकास कक्षाने दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रायोजित आंतर महाविद्यालयीन निर्भया कन्या अभियान अंतर्गत मुलींना निर्भय व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे मुली व महिलांवरील समाजातील वाढत्या गुन्ह्यांची कारणे व त्यावरील उपाययोजना महिला सक्षमीकरण महिलांकरिता उपलब्ध असलेले कायदे व त्यांचा स्वतःसाठी व समाजासाठी उपयोग घरगुती तसेच कार्यालयीन हिंसा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमात पुणे जिल्हा जुदो मार्शल आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोळुंके व त्यांच्या सहकार्यांनी सहभागी विद्यार्थिन्यांना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली तर बौद्धिक सत्रामध्ये श्रीमती कांचन पंडित यांनी महिलांवरील अत्याचार कारणे व उपाय या विषयांवर मार्गदर्शन केले तर ॲडव्होकेट स्नेहा साळोखे यांनी महिलांच्या संरक्षणासाठीचे कायदे तसेच त्याच्या अनुषंगाने कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून दिली सदर कार्यक्रमात पुणे विद्यापीठ ग्रामीण भागातून राजमाता जिजाऊ महिला फार्मसी कॉलेज डुडुळगाव तसेच मॉडर्न महिला फार्मसी कॉलेज मोशी पुणे येथील विद्यार्थिनींनी व प्राध्यापक सहभागी झाले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी तिन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी बी वाफारे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक दीक्षा कदम व मॉडर्न महिला फार्मसी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पल्लवी भुजबळ यांनी केले विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मंगेश भोपळे यांनी आभार प्रदर्शन केले